नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या व्ही आय पी सर्व्हिसेस माजलगावच्या चॅनलवर। जसं की तुम्ही पाहता मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहेत आणि याच्याबद्दल एक ह्यूज रिक्रुटमेंट सध्या अनाऊन झालेली आहे, तर त्याच्याबद्दल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम ही जी न्यूज, ही जी चर्चा आहे की जागा निघल्या आहेत ती खरी आहे की काय हे पाहण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो या ऑफिशियल पेजवरती आल्याच्या नंतर इथे लेटेस्ट न्यूज या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिली जी न्यूज आहे 17 जुलै म्हणजे कालच्या तारखेला पडलेली आहे मित्रांनो। इथं पाहू शकता नोटीस ऑफ कॉन्स्टेबल GD सेंट्रल आर्म फोर्स म्हणजे CAPF NIA SSF रायफलमन GD अँड आसाम रायफल 2021 याबद्दल एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण याला क्लिक करूयात। आता याला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जी PDF ओपन झाली त्याच्यामध्ये याच्याशी संदर्भात निघालेल्या जागा आणि ही नोटीस कधी जारी झाली व कधी भरती होणार आहे याबद्दलची सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे, त्याचबद्दल आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही आपल्या VIP सर्व्हिसेस चॅनलवरती नवीन असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। तर तुमचा बिना वेळ वाया घालवता मित्रांनो चालू करूया आजचा आपला टॉपिक। आता इथं जसं PDF मध्ये आलो इथं पहा मित्रांनो, यांची आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्या नोकरीचा जो फॉर्म भरायची ऑफिशियल वेबसाईट आहे इथं दिलेली आहे, ही वेबसाईट लक्षात ठेवा मित्रांनो। आणि याला क्लिक करून आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे https://ssc.nic.in ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जायचे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे। सर्वप्रथम मित्रांनो याच्यामध्ये कुठल्या पोस्ट निघल्यात त्याबद्दल चर्चा करूयात। तर सर्वप्रथम पहा कॉन्स्टेबल GD CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स NIA SSF आणि रायफलमन GD इन आसाम रायफल, तर इतक्या ह्या ज्या वेगवेगळ्या पदांचे नाव आहेत या सगळ्या पदांच्या भरती जागा इथं सध्या निघलेल्या आहेत आणि ही एक खूप मोठी ह्यूज पदांची भरती आहे मित्रांनो। इथं त्यांच्या तारखा म्हणजे कधी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे किंवा पेमेंट करायची तारीख काय या संदर्भाची माहिती दिली। तर इथं पहा मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन 17 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत करायचं आहे आपल्याला। याची शेवटची म्हणजे जी फॉर्म भरल्याची पावती घेण्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायची शेवटची तारीख आहे 2 सप्टेंबर 2021 आणि याचं जे लास्ट डेट अँड टाईम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चलन, जर तुम्ही ऑफलाईन चलन भरू इच्छित असाल मित्रांनो तर हे चलन भरण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर 2021। तर अशा पद्धतीनं याचं शेड्यूल दिलं आहे। आता इथं पहा मित्रांनो CBT आता याची जी परीक्षा होणार आहे CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट एक्झाम होणार आहे त्याचं Tier 1 म्हणजे फर्स्ट जी एक्झामचं शेड्यूल आहे ते नंतर आपल्याला कळवलं जाणार आहे ईमेलद्वारे मोबाईलद्वारे, त्यामुळे नोंदणी करताना मोबाईल आणि ईमेल जो द्या ज्याचा ID पासवर्ड माहिती आहे जो आपला मोबाईल नंबर कंटिन्यू आहे तीच डिटेल्स इथं शेअर करा मित्रांनो। आता यामध्ये मित्रांनो की आपण काही याच्यामध्ये गोष्टी बघणार आहोत की कुठल्या गोष्टी यांना दिलेल्या आहेत। आता इथं पहा जनरल आहे की ही जी वॅकन्सी आहे ऑनलाईन पद्धतीनेच भरावी असं दिलेलं आहे, आपण ऑनलाईनच भरणार आहोत। परीक्षा 2 मीडियममध्ये आहे इंग्लिश आणि हिंदी आणि ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे। यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET होणार आहे मित्रांनो किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST ही होणार आहे। आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला तुमचे असणारे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि या ज्या वेगवेगळ्या पदांचे नावं सांगितले जसं की GD SSF CAF याच्यासाठी जे क्रायटेरिया आहेत ते सेमच आहेत। आणि या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्या ॲडमिट कार्डचं बी नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मेलला आणि मोबाईलला कळलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो याच्यामध्ये जी सॅलरी मिळणार आहे पे स्केल मिळणार आहे तो खूप मोठा मिळणार आहे। इथं पहा पे लेवल 3 आहे मित्रांनो 21,700 ते 69,100 एवढा मोठा पे स्केल तुम्हाला दिला जाणार आहे। आणि याचे जर वॅकन्सीचा विचार केला मित्रांनो तर इथं पहा BSF CISF CRPF SSB ITBP AR NIA SSF हे जे पदं आहेत याच्यासाठी जातीनिहाय वेगवेगळ्या पदांच्या वॅकन्सी आहेत। जर SC कास्टसाठी बघितलं तर 3,359 तर ST साठी 2,356
ओबीसी साठी 4973, ईडब्ल्यू साठी 2212, तर ओपन कास्ट साठी 9524। म्हणजे एकूण मिळून जे पदांचा तपशील आहे तो 22424 या पद्धतीनं दिलेला आहे मित्रांनो। आणि हे फक्त मेलसाठीचे पदे झाले, तर फिमेलसाठीच्या पण पदाचं विवरण इथं जातीनिहाय दिलेलं आहे। तर ह्या दोन्हीचं मिळून जे टोटल होतं ते 25271 पदांचं टोटल आहे, एवढ्या जागा निघलेल्या आहेत मित्रांनो। आणि या जागेमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करताना बेस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो क्रायटेरिया डोम असेल आपलं, आणि नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं आहे। एस सी एस टीसाठी 5 वर्षाची अधिक सूट आहे, ओ बी सीसाठी 3, तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3, अशा पद्धतीची सूट वयाची इथं मेन्शन केलेली आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही याच्या सगळ्या प्रिपरेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी, लागणारा सिलेबस या PDFमध्ये त्यांना आपल्याला नमूद केलेला आहे, तो पण पाहूयात। आणि आणखी ज्या गोष्टी त्यांना शेअर केल्या त्या पण याच्या माध्यमातून पाहायच्या आहेत मित्रांनो। आणि याच्यामध्ये पहा की जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तर इथं दिलं आहे फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे, फक्त 10वीच्या क्रायटेरियावर तुम्ही ही जागा भरू शकतात असं इथं मेन्शन केलं आहे मित्रांनो। जर तुमच्याकडे एन सी सीचं सर्टिफिकेट असेल मित्रांनो, तर तुम्हाला एक स्पेशल बोनस किंवा इन्सेंटिव्ह बोनस मार्क मिळणार आहेत। जर सी सर्टिफिकेट असेल तर 5% मार्क्स, बी असल्यास 3, तर ए असल्यास 2, या पद्धतीचे मार्क तुम्हाला दिले जाणार आहेत मित्रांनो। आणि ह्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन ssc.nic.in या पोर्टलला करायचं आहे। तर हा फॉर्म जर तुम्हाला भरताना काही अडचणी येत असतील तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा। आणि या फॉर्म भरण्याच्या कसा भरावा याच्या माहितीचा जर व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।